हॅलो फ्रेंड्स, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि याच दिवशी माझा बर्थडेसुद्धा आलेला आहे. आणि आम्ही आजच्या या स्पेशल दिवशी आम्ही चाललेलो आहोत अष्टविनायक गणपतीमधला एक गणपती, जो की मोरगावचा मयुरेश्वर, या गणपतीच्या दर्शनासाठी. तर खूप दिवसापासून आमचं जायचं असं चाललेलं होतं, परंतु फायनली आज आम्ही या गणपतीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. पावसाळा चालू आहे आणि सर्वकडे एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. सर्व बाजूला एकदम हिरवेगार असे झाडंसुद्धा झालेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये कोणालाही फिरायला आवडतंच. तर गणपतीबरोबरच आज आम्ही दिवेघाटसुद्धा पाहणार आहोत, जो की मी पहिल्यांदाच पाहतीये. तर दिवेघाट हा बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती असेल, ज्या घाटामधून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते, तर हा तो दिवेघाट आहे. तर पुढे मी तुम्हाला तो दाखवणारच आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो या ठिकाणापासून आम्हाला मोरगावला जाण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा वेळ लागतो. तर या ठिकाणी बघू शकता, आज संडेसुद्धा आहे आणि संडे असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ड्युटीला सुट्टीसुद्धा असते. त्याचसोबत पावसाळा आहे, वातावरण एकदम मस्त आहे, तर अशा वातावरणामध्ये कोणालाही फिरायला आवडतंच. तर रस्त्यांवरती थोडीशी गर्दी झालेली आहे, गाड्यांची थोडीशी गर्दी आहे. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत, घाटाच्या थोडंसं अलीकडे आहोत. तर हा जो डोंगर आहे तो या ठिकाणी घाटाचाच हा डोंगर आहे. खूप मोठा असा हा घाट आहे, खूप मोठे मोठे या ठिकाणी डोंगर बघू शकताय. तर या ठिकाणापासून इथून आपला हा जो दिवेघाट आहे हा सुरू होतो. खूप मोठा असा हा घाट आहे, खूप वळणावळणाच्या इथे रस्ते आहेत, इथे बघू शकताय. आणि गाड्यासुद्धा तेवढ्याच आहेत. या घाटातून बाहेर निघण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटं तरी लागतात, एवढा मोठा हा घाट आहे. आणि या ठिकाणी बघू शकताय गाड्यासुद्धा तेवढ्याच थांबलेल्या आहेत. जाताना आम्ही या ठिकाणी थोड्या वेळ थांबून व्हिडिओ क्लिप काढणार होतो, परंतु आज संडे असल्यामुळे पोलीसही होते, त्याच्यामुळे पोलीसही घाटामध्ये थांबून देत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही इथून पटकन निघालो आणि येताना व्हिडिओ काढलेला आहे, तो मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर तिथून आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी जेजुरी येथे. तर या जेजुरीपासून जे गणपतीचं मंदिर आहे, मयुरेश्वरचं मंदिर आहे, ते या ठिकाणी 18 ते 19 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जेजुरीचं जे मंदिर आहे ते रोडवरूनसुद्धा दिसतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, एकदम मोठं असं हे मंदिर आहे. तर इथे बघू शकताय, एकदम झूम करून असं मी दाखवते. तर हे आहे जेजुरीचं हे मंदिर. आम्ही या ठिकाणी पहिले गेलेलो आहोत, परंतु आजसुद्धा जाणार होतो, पण लॉकडाऊन असल्यामुळे या मंदिराचेसुद्धा दरवाजे बंद आहेत, गेट बंद आहेत, त्याच्यामुळे आम्ही रोडवरूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मोरगावमध्ये. तर इथे आम्ही गाडी पार्किंग केलेली आणि पुढे जो मंदिराकडे रस्ता जातो
तिथून आम्ही निघालेलो आहोत. तर रस्त्यावरती कोणीही दिसत नाही आणि सर्व दुकानं सुद्धा बंद आहेत. तर हे आहे गणपतीचं मंदिर. तर मंदिर सुद्धा या ठिकाणी बंदच आहे. तर दर्शन हे लोक बाहेरून घेत आहेत. खूप मोठं असं हे मंदिर आहे. मी या मंदिरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच आलेली आहे. आतमध्ये कसं आहे ते मलाही माहिती नाही. लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे हे मंदिर जे आहे ते बंद केलेलं आहे. आणि जो मेन गणपती आहे तो आतमध्येच ठेवलेला आहे मंदिरामध्ये. आणि छोटा गणपती या ठिकाणी बाहेर लोकांना दर्शन घेण्यासाठी गेटच्या बाहेर ठेवलेला आहे. हे आहे मेन गणपतीचं मंदिर आणि तो आहे मेन गणपतीचा दरवाजा. आणि हा आहे पूर्ण या गणपतीच्या मंदिरातला परिसर. त्याचसोबत या गणपतीच्या मंदिराजवळ मला फक्त एकच दुकान चालू दिसलं. आणि या दुकानामध्ये जे गणपतीसाठी प्रसाद घेतात लोक तो प्रसाद या दुकानामध्ये मिळतो. त्याचबरोबर ज्यांना कोणाला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे किंवा गणपतीचा फोटो घ्यायचा आहे तो सुद्धा या दुकानामध्ये मिळतो. तर आता आम्ही या ठिकाणापासून गणपतीचं दर्शन घेऊन थेट आलेलो आहोत तो दिवे घाटामध्ये, जो मी तुम्हाला जातानाच व्हिडिओ त्याचा दाखवलेला होता. परंतु आम्ही तिथे थांबून व्हिडिओ केला नाही. तर येता वेळेस आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि हा जो आहे पूर्ण दिवे घाट तुम्हाला मी दाखवतीये. खूप मस्त असा हा घाट आहे. इथे बघू शकता एकदम हिरवंगार असं झालेलं आहे. तर या घाटाच्या वरतून पूर्ण हे पुणे शहर जे आहे ते पूर्ण या ठिकाणी दिसत आहे. थोडंसं झूम करून दाखवतीये. खूप मस्त असं दिसतंय. आणि याच घाटामधून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आषाढ महिन्यामध्ये पायी दिंडियांची पंढरपूरकडे जाते. तो खूप मस्त असा हा घाट आहे. या घाटाला नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या. खूप मस्त इथे वाटतं. हा जो परिसर आहे पूर्ण या घाटाचाच आहे. या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ थांबून फोटोशूटसुद्धा केलेला आहे. फोटो एकदम मस्त असे निघतात अशा वातावरणामध्ये. आणि आता आम्ही इथून चाललेलो आहोत घराकडे. तर आमची गाडी जी आहे ती आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि इथून आम्ही जाणार आहोत घरी. तर घरी जाऊन आम्हाला बड्डेचीसुद्धा तयारी करायची आहे. तर हा होता माझा आजचा पहिला व्लॉग. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.